उसळ पालघर मालगाव दरोडा टाकणाऱ्या 7 आरोपींना पालघर पोलीस दलाने अटक केल्याची माहिती समोर आली आहे। बोईसर पालघर मार्गावर रात्रीच्या वेळी दरोडा टाकून सोने चांदीचे दागिने व पैसे लुटून फसार झालेल्या 5 आरोपींना पुणे तर 2 आरोपींना गुजरात येथून पालघर पोलीस दलाने अटक केल्याची बातमी मिळते। एकूण 3,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती समोर आली आहे। बोईसरहून पालघरच्या दिशेने येणाऱ्या सोने दुकानदाराच्या मालकाला लोखंडी रॉडने मारहाण करून आणि त्याच्या डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकून आरोपींनी गाडीच्या डिक्कीतील सोने आणि पैसे लंपास केले होते। याविषयी गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। या संदर्भात पालघर स्थानिक गुन्हे शाखेने 7 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 3,00,000 रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने व पैसे त्याचप्रमाणे अल्टो कार 3 दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सध्याची कारवाई पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती नीता पाडवी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अजय वसावे पालघर पोलीस निरीक्षक उमेश पाटील पोलीस उपनिरीक्षक आशिष पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखा बोईसर युनिट व स्थानिक गुन्हे शाखा युनिटचे राजेश वाघ दीपक राऊत नीरज शुक्ला संदीप सरदार कैलास पाटील विजय ठाकूर नरेंद्र पाटील संजय धांगडा दिनेश गायकवाड राकेश पाटील वैभव जामदार प्रशांत निकम यांनी केल्याचे समोर आलेले आहे। या संदर्भातली अधिक माहिती पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिलेली आहे। 8 जून 2022 मध्ये पालघर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये भोईसरवरून पालघरला येणारा एक ज्वेलर यांना रात्री 9 वाजता पेट्रोल पंपाच्या जवळ अडवून एका लोखंडी रॉडने त्यांना मारहाण करण्यात आली। ते खाली पडल्यानंतर त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकण्यात आली आणि त्यांच्याकडून गाडीची चावी काढून डिक्कीमधून 3,10,000 रुपयाचा सोने चांदीचा मुद्देमाल रोख रक्कम असा साधारणतः 3,10,000 रुपयाचा मुद्देमाल चोरून घेऊन गेले। यामध्ये दरोडा दाखल केला गेला होता। यामध्ये आमचे LCB चे संपूर्ण अधिकारी त्याची टीम आणि ॲडिशनल SP DYSP आणि इतर सर्व अधिकारी यांनी यामध्ये विशेष पथक स्थापन करून पूर्ण शोध मोहीम सुरू केली आणि याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचा क्ल्यू नव्हता। परंतु अशा अवस्थेमध्ये सुद्धा रात्रंदिवस मेहनत करून या बाबतीमधले काही आरोपीची निष्पन्न करून त्यातले 5 आरोपी पुणे आणि पुण्याचा परिसर या ठिकाणून त्यांना ताब्यात घेण्यात आलं। त्याचप्रमाणे 2 आरोपी हे गुजरातमधून ताब्यात घेण्यात आले। ज्या आरोपी ताब्यात घेतलेले आहेत यांच्या पाठीमागील क्रिमिनल रेकॉर्ड काय आहे, त्यांचे यापूर्वी कोणत्या राज्यामध्ये गुन्हे केलेले आहेत का, त्यांच्या मोडस ऑपरेटिंगवरून इतर ठिकाणचे काही गुन्हेगारी स्वरूपाचं काही माहिती मिळते का, या बाबतीमध्ये संपूर्ण शोध सुरू आहे। सध्या 7 आरोपी अटक केलेले आहेत। संपूर्ण मुद्देमाल आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि हा दरोड्याचा गुन्हा पूर्णपणे उघडकीस आलेला आहे। या बाबतीमध्ये पुढील तपास हे स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत।